सामाजिक कार्यकर्ते आणि स्वर्णकार मंडळाचे अध्यक्ष मीनाताई सोनार सामान्य कुटुंबातील असल्या तरीही त्यांचे कार्य मोठेच आहे. निराधार मुलामुलींसह महिलांना आधार देण्याचे काम ते करतात. जेलरोडवरील हरिओम नगर येथे त्यांनी आधाराश्रमाची उभारणी केली. पुण्याचे उपमहापौर कैलास बांबोर्डेकर, नगरसेवक दिनकर आडाव, ॲडव्होकेट सुनील बोराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आधाराश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ताटेताई हे सर्वांनी मला सहकार्य करतात आणि यांच्यामुळे मी हे सहकार्य म्हणजे हे सर्व पुढे चालवते. मी फक्त मेहनत करते, मी सामान्य. मीनाताई सोनार यांनी सुमारे 1200 जोडप्यांचे विवाह लावले आहेत. स्वर्णकार मंडळ प्रणित महिला व बालविकास आधाराश्रम असे त्याचे नाव असून तेथेच शासकीय योजनांची माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत मीनाताई सोनार यांनी अधिक माहिती दिली आहे. 31 डिसेंबर हा मीनाताईंचा वाढदिवस. यानिमित्ताने संजय बोडके, सुभाष बोराडे, बाळासाहेब बोराडे, डॉक्टर मोहन बावीसकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27, नाशिक.